आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अनाधिकृत नळ जोडणी शोध पथक प्रमुख तथा मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी संतोष वाकुळे यांच्या अधिपत्याखाली झोन क्रमांक 1 इब्राहिम शाह कॉलनी आणि विद्युत कॉलनी या भागात छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 150 मिमी जलवाहिनीवरून एकूण 40 अनाधिकृत नळ खंडित करण्यात आले. ठिकाणी नवीन HDPE जलवाहिनी टाकण्यात येत असल्याने येथील जुन्या जलवाहिनीवरील सर्व अनधिकृत नळ खंडित करण्यात आले. ज्या नागरिकांचे नळ सध्या अनधिकृत आहे असे नळ महाअभय योजनेअंतर्गत अधिकृत करून घेण्यात येतील आणि त्यानंतर त्यांना नवीन HDPE जलवाहिनीवर अधिकृतपणे कंपनीद्वारे रिसर नळ जोडण्या करून देण्यात येतील. शहरातील अनेक ठिकाणी अशा नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम चालू असल्याचे पथक निरीक्षक करून अनधिकृत नळ खंडित करण्याची कारवाई चालू राहणार आहे. सोबत सातत्याने पथकाला प्राप्त होणाऱ्या तक्रारींमुळे मोहीम देखील सुरू आहे असे पथक अभियंता रोहित इंगळे यांनी यावेळी सांगितले. सदरील कारवाई उपअभियंता मिलिंद भांबरे, पथक अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, सुमेर शेख, हेमंत हिरवाळे आणि लायमॅन बबन सर्वदे, राहुल साळवे, योगेश भालेराव, वैभव भटकर, स्वप्नील पायकेडे, तमीज पठाण, शरीफ सागर ढिगोळे, तुषार पोटलीवार यांनी पार पाडले आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.